Welcome all the students of the BSc second physics. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड लेक्चर मध्ये आपण थर्मामेट्री टॉपिक मधील सिलेबस डिस्कस केला. तर ऍक्च्युअली आज आपण फर्स्ट युनिट मध्ये फर्स्ट टॉपिक म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा स्टार्ट करतो. तर सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये Assumptions of kinetic theory of gases. Short form मध्ये लिहिलेला आहे मी KTG म्हणजे kinetic theory of gases. तर kinetic theory of gases चे assumptions काय आहे, postulate काय आहे, तर ते तुम्ही 12वी सायन्स मध्ये स्टडी केलेलं आहे. फक्त इथे मी काय करतो, रिवाइज करतो. तर आपल्याला फर्स्ट अझम्पशन माहित आहे, गॅस कन्सिस्ट ऑफ मायन्यूट इलास्टिकल मटेरियल पार्टिकल कॉल्ड एज गॅस मॉलिक्यूल. गॅस मध्ये मायन्यूट इलास्टिकल मटेरियल पार्टिकल आहे, तर त्यांना आपण काय म्हणतो, गॅस मॉलिक्यूल्स. गॅस मध्ये मायन्यूट इलास्टिकल मटेरियल पार्टिकल आहे, तर त्यांना गॅस मॉलिक्यूल्स म्हणतो. त्यानंतर काय असणार, द गॅस मॉलिक्युल्स आर इन द रँडम मोशन. तर गॅस मॉलिक्युल हे रँडम मोशन मध्ये असतात, म्हणजे गॅस मॉलिक्युल त्यांच्या त्यांच्या व्हेलॉसिटी नुसार वेगवेगळ्या डायरेक्शनला मोशन मध्ये असतात. तर काही गॅस मॉलिक्युल ह्या डायरेक्शन जातील, काही गॅस मॉलिक्युल ह्या डायरेक्शन जातील, काही गॅस मॉलिक्युल ह्या डायरेक्शन जाते. म्हणजे गॅस मॉलिक्युल आर इन द रँडम मोशन. रँडम मोशन म्हणजे काय, सर्व गॅस मॉलिक्युलची वेलॉसिटी वेगवेगळी आणि ते वेगवेगळ्या डायरेक्शन फिरत असतात, म्हणून इथं आपण म्हटलेलं आहे गॅस मॉलिक्युल्स आर इन द रँडम मोशन. मग रँडम मोशन मध्ये ते काय होतात, तर आपल्याला माहित आहे ड्युरिंग द रँडम मोशन द गॅस मॉलिक्युल विल कोलाइड विथ इच अदर. तर गॅस मॉलिक्युल एकमेकाला टक्कर देतात, म्हणजे तिथं कुलिजन होतं. गॅस मॉलिक्युल मध्ये कुलिजन होता, म्हणून मी थर्ड लिहितो, देर आर द कुलिजन्स. कुलिजन कशामध्ये, बिटवीन द गॅस मॉलिक्युल. गॅस मॉलिक्युल मध्ये काय असतात, हे कुलिजन्स. मग गॅस मॉलिक्युल फक्त एकमेकालाच कोलाइड होतात का, तर नाही. तर आपल्याला माहित आहे द गॅस मॉलिक्युल विल कोलाइड विथ वॉल ऑफ द कंटेनर. तर गॅस मॉलिक्युल कंटेनरच्या वॉल बरोबर देखील कोलाइड होत. नंतर आपल्याला माहित आहे गॅस मॉलिक्युल मध्ये कोलिजन्स ती कशी असतात, कोलिजन्स आर परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन्स. इलॅस्टिक कोलिजन म्हणजे 11वी सायन्सला शिकलेला आहे, ज्या कोलिजनच्या दरम्यान मोमेंटम आणि एनर्जी कॉन्स्टंट राहतात, तर त्याला आपण म्हणतो इलॅस्टिक कोलिजन्स. मग गॅस मॉलिक्युलची कोलिजन्स ही कशी आहे, ही इलॅस्टिक कोलिजन्स आहे. म्हणजे मोमेंटम आणि एनर्जी हे कॉन्स्टंट राहते, दीज आर द कॉन्झर्व्ड क्वांटिटी. म्हणून गॅस मॉलिक्युलची कोलिजन्स कशी आहे, इलॅस्टिक कोलिजन आहे. नंतर आपल्याला माहित आहे बिटवीन टू सक्सेसिव कोलिजन गॅस मॉलिक्युल ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन पाथ. दोन लगतच्या कोलिजन मध्ये गॅस मॉलिक्युल स्ट्रेट लाईन पाथ न ट्रॅव्हल होतो. तर इकडे जाताना एक फर्स्ट कोलिजन इथं वन येतो, परत इकडून येताना इथं सेकंड कोलिजन. तर ह्या दोन लगतच्या कोलिजन मध्ये गॅस मॉलिक्युल स्ट्रेट लाईन पाथनं ट्रॅव्हल होतो, आणि ह्या स्ट्रेट लाईन पाथची जी लांबी आहे तर त्याला आपण काय म्हणतो, फ्री पाथ. तर लॅम्बडा म्हणजे फ्री पाथ. आणि ह्या सर्व फ्री पाथचं जर ॲव्हरेज घेतलं तर त्याला आपण काय म्हणतो, मीन फ्री पाथ किंवा ॲव्हरेज फ्री पाथ. तर दॅट इज
लॅम्डा बार म्हणजे काय मीन फ्री पाथ म्हणजे एवरेज फ्री पाथ दॅट इज इक्वल टू काय असणार आहे लॅम्डा 1 प्लस लॅम्डा 2 प्लस लॅम्डा 3 प्लस डॉट 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 प्लस लॅम्डा एन डिवाइडेड बाय कॅपिटल एन म्हणजे मीन फ्री पाथचा हा फॉर्म्युला झाला. नंतर आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. तर मीन फ्री पाथ लॅम्डा बार बरोबर लॅम्डा 1 प्लस लॅम्डा 2 प्लस लॅम्डा 3 प्लस डॉट 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 प्लस लॅम्डा एन अपॉन कॅपिटल एन. तर लॅम्डा 1 म्हणजे काय तर फर्स्ट कोलिजनच्या वेळेला असलेल्या फ्री पाथची लांबी, सेकंड कोलिजनच्या वेळेला फ्री पाथ लॅम्डा 2, थर्ड कोलिजनसाठी लॅम्डा 3, एंथ कोलिजनसाठी फ्री पाथ लॅम्डा एन आणि कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ कोलिजन्स, सॉरी कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. गॅसमध्ये किती मॉलिक्युल्स आहेत ती सांगणारी संख्या म्हणजे कॅपिटल एन. कॅपिटल एन मीन्स नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल. किंवा थोडक्यात तुम्ही डिफाईन करा, दोन लगतच्या कोलिजनमध्ये गॅस मॉलिक्युलनं ट्रॅव्हल केलेलं ॲव्हरेज डिस्टन्स म्हणजे मीन फ्री पाथ. ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द गॅस मॉलिक्युल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड ॲज मीन फ्री पाथ. मॅथमॅटिकल फॉर्म्युला मीन फ्री पाथ लॅम्डा बार बरोबर लॅम्डा 1 प्लस लॅम्डा 2 प्लस लॅम्डा 3 प्लस डॉट 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 प्लस लॅम्डा एन अपॉन एन. किंवा परत मी इतर डेफिनेशन लिहितो. व्हॉट इज लॅम्डा बार? लॅम्डा बारला आपण काय लिहितो मीन फ्री पाथ. सिंपल डेफिनेशन ॲव्हरेज डिस्टन्स, ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द गॅस मॉलिक्युल. ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय गॅस मॉलिक्युल्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स, बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. दोन लगतच्या कोलिजनच्या दरम्यान गॅस मॉलिक्युलनं ट्रॅव्हल केलेलं सरासरी डिस्टन्स ॲव्हरेज डिस्टन्स म्हणजे मीन फ्री पाथ. तर ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय गॅस मॉलिक्युल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. दोन लगतच्या कोलिजनमध्ये गॅस मॉलिक्युलनं ट्रॅव्हल केलेलं सरासरी ॲव्हरेज डिस्टन्स म्हणजे मीन फ्री पाथ. तर परत एकदा मी रिपीट करतो, गॅस मॉलिक्युल कोलिजनच्या दरम्यान स्ट्रेट लाईन पाथने ट्रॅव्हल होतो. स्ट्रेट लाईन पाथची लांबी म्हणजे फ्री पाथ आणि फ्री पाथचं जर ॲव्हरेज घेतला तर त्याला मीन फ्री पाथ. थोडक्यात फ्री पाथ म्हणजे काय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय गॅस मॉलिक्युल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. दोन लगतच्या कोलिजनच्या दरम्यान गॅस मॉलिक्युलनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे फ्री पाथ आणि मीन फ्री पाथ. ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द गॅस मॉलिक्युल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन तर दॅट इज कॉल्ड ॲज मीन फ्री पाथ. तर हे कोलिजनसाठी अझम्पशन झाले. गॅस मॉलिक्युल रॅन्डम मोशनमध्ये कोलाइड होतात म्हणजे दे विल कोलाइड विथ इच अदर. आपल्याला माहीत आहे ऑल्सो दे विल कोलाइड विथ वॉल ऑफ द कंटेनर. त्यानंतर गॅस मॉलिक्युलची कोलिजन काय असतात परपेंडिक्युलर इलॅस्टिक कोलिजन असतात. म्हणजे इलॅस्टिक कोलिजनच्या दरम्यान मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी हे कॉन्स्टंट राहते. दोन कोलिजनच्या दरम्यान गॅस मॉलिक्युल स्ट्रेट लाईन पाथनं ट्रॅव्हल होतो. त्या स्ट्रेट लाईन पाथची लांबी म्हणजे फ्री पाथ. त्यानंतर दोन लगतच्या कोलिजनमध्ये गॅस मॉलिक्युलनं जे ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे तर त्याला आपण काय करतो मीन फ्री पाथ. त्यानंतर नेक्स्ट अझम्पशन आपल्याला माहीत आहे
volume occupied by gas molecule is negligibly small as compared to the total volume of the gas. Gas molecule चा volume gas च्या आकारमाना पेक्षा gas च्या volume पेक्षा हे काय असतं negligibly small. Example बघा, समुद्राचा आकारमान जास्त आहे म्हणून त्यामधील एखाद्या वाळूचं कणांचं आकारमान हे काय असणार आहे समुद्राच्या तुलनेत लहान असणार आहे. मग हा वाळूचा कण म्हणजे आपण काय कन्सिडर केलं गॅस स्मॉल आणि समुद्र म्हणजे काय कन्सिडर केला गॅस. समुद्रातून आपण एक जर वाळूचा कण घरी घेऊन आलो तर त्याच्या आकारमानात काही बदल होणार आणि म्हणूनच आपल्याला सांगता येईल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय गॅस मॉलिक्यूल इज निग्लिजिबली स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. त्यानंतर आपल्याला माहीत आहे गॅस मॉलिक्यूल विल कोलाइड विथ वॉल ऑफ द कंटेनर आणि ज्या वेळेला गॅस मॉलिक्यूल कंटेनरच्या वॉलवर कोलाइड होतील तर ते काय करतील दे विल एक्झर्ट द प्रेशर ऑन वॉल ऑफ द कंटेनर. तर प्रेशर ऑन वॉल ऑफ द कंटेनर किती असतं तर ते आपल्याला माहीत आहे प्रेशर इज इक्वल टू 1/3 रो सी स्क्वेअर. तर पी मीन्स प्रेशर ऑफ द गॅस गॅसचं प्रेशर, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द गॅस आणि व्हॉट इज सी सी म्हणजे आरएमएस व्हेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल म्हणजे रूट मीन्स स्क्वेअर velocity of the gas volume. So C is RMS velocity of gas volume. Gas molecule ची root mean square velocity आहे. आणि finally average kinetic energy of gas molecule is directly proportional to the square root of absolute temperature. Gas molecule ची average kinetic energy टेम्परेचरच्या स्क्वेअरशी काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस. परत सांगता येईल मॉलिक्युलर डेन्सिटी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे गॅसच्या एक एकक व्हॉल्यूममध्ये किती मॉलिक्युल्स आहेत ही म्हणजे मॉलिक्युलर डेन्सिटी. मॉलिक्युलर डेन्सिटी म्हणजे काय नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल्स पर युनिट व्हॉल्यूम. गॅसच्या एक एकक व्हॉल्यूममध्ये किती मॉलिक्यूल्स आहेत तर ती मॉलिक्युलर डेन्सिटी कॉन्स्टंट असतात. तर ही झाली अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. परत एकदा मी रिपीट करतो बघा, तर गॅसमध्ये मायन्यूट इलॅस्टिकल मटेरियल पार्टिकल असतात तर त्यांना आपण काय म्हणतो गॅस मॉलिक्यूल्स. गॅस मॉलिक्यूल काय असतात रँडम मोशनमध्ये असतात. रँडम मोशनमध्ये म्हणजे त्यांच्या त्यांच्या व्हेलॉसिटीनुसार वेगवेगळ्या डायरेक्शनला ते फिरत असतात. व रँडम मोशनमध्ये काय होतात तर ते गॅस मॉलिक्यूल कोलाइड होतात. ते आपापसात कोलाइड होतात का तर नाही, दे विल कोलाइड विथ वॉल ऑफ द कंटेनर. म्हणजे ड्युरिंग रँडम मोशन द गॅस मॉलिक्यूल विल कोलाइड विथ इच अदर, ऑल्सो दे विल कोलाइड विथ वॉल ऑफ द कंटेनर. मग ती कोलिजन कशी असतात, कोलिजन बिटवीन गॅस मॉलिक्युल हे परफेक्टली इलॅस्टिक